विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी एक दिवस आधी गुरुवारी होणार. अगोदर ही सुनावणी शुक्रवारी होणार होती, मात्र याबाबत सुप्रीम कोर्टात 13 ऑक्टोबरला सुनावणी असल्यानं विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकात बदल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या दिल्ली दौऱ्यावर. आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर नार्वेकर दिल्लीला जाणार. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी दिल्लीत कायदेशीर खलबतं. G20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार. 25 वर्ष ज्यांच्यामुळे पदं मिळाली त्यांच्यावर तुम्ही जर मनमानीचा आरोप करता, आम्ही प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर तुम्हाला जड जाईल, अशा शब्दात जयंत पाटलांनी अजित पवार गटाला खडसावलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत होणार भरीव वाढ. क्रीडा विभागानं तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. राजू शेट्टींनी 6 महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्याचं स्टिंग ऑपरेशन केल्याचं समोर. 4.5 ते 5 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची राजू शेट्टींची माहिती. तळकोकणात विजांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीच्या जत तालुक्यामधील 65 गावांसाठीच्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात. नागरिकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिल्यानंतर सिंचन योजनेचं काम सुरू करण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजारपेठेमध्ये मिरचीची आवक वाढली. दररोज 6 ते 7 हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल. सध्या ओल्या मिरचीला प्रति क्विंटल 2.5 ते 5.5 हजार रुपये दर. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकरी पुन्हा संकटात. सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रभावी झाल्याचा प्राथमिक अंदाज. नागपुरातील नारा गावानजीक एका प्लॉटवरती सापडली देवीची मूर्ती. प्राथमिकदृष्ट्या प्राचीन मूर्ती असल्याची माहिती, तर पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना सापडली मूर्ती. नवरात्रीनिमित्त नाशिकची ग्रामदेवता अशी ओळख असलेल्या कालिका मातेच्या मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात. आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळला. अमरावतीतील कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त तयारी सुरू. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये मंदिर परिसरातील भरते यात्रा. दुकानदारांची लगबग सुरू. महादेव बेटिंग ॲप प्रकरण. अनेक बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर. यामध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी यांचाही समावेश. बॉलिवूड अभिनेत्री हिना खानला महादेव ऑनलाईन गेमिंग ॲप प्रकरणी समन्स. हिना खाननं मागितली 2 आठवड्यांची मुदत. ईडी लवकरच हिना खानला नवीन तारखेसह समन्स पाठवण्याची शक्यता. तुम्ही काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? विवेक अग्निहोत्रींना आशा पारेख यांचा सवाल. द काश्मीर फाईल्सनं 400 कोटी कमावले, त्यातले 50 कोटी रुपये तरी काश्मीरी पंडितांना दिले का? आशा पारेख यांचा विवेक अग्निहोत्रींना सवाल. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती. हुरून इंडियानं केली यादी जाहीर. अदानी दुसऱ्या तर सायरस पूनावाला 3 क्रमांकावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.